नमस्कार भावनाताई, वेलकम। नमस्कार नमस्कार विशाल दादा, जॉइन झालं जयश्री मॅडम, हो त्यांना बाहेर येऊन बसावं लागलं। तर आपण सुरू करूया लगेच, कारण त्यांचं परत कनेक्शन गेलं तर प्रॉब्लेम व्हायचं, लोक जॉईन होतील तोवर। भावनाताई, तुम्ही प्रार्थना घेणार का आधी? हो चालेल चालेल, मग आपण प्रार्थनेने सुरुवात करू। भद्रम करुणी शृणुयाम देवाः, भद्रम पश्चिमाक्षभीर्यजत्राः, यशेम देवहितं यदायुः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवाद ताई। आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आधी या कार्यक्रमाचा उद्देश काय हे सांगतो। संकल्प फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। संकल्प फाउंडेशन गेले 9 वर्ष ग्रामीण विकास, स्त्री शिक्षण आणि पर्यावरण यावर काम करतंय, आणि या सोबत जसं ऑफलाईन काम चालू आहे, गेल्या 15 ऑगस्ट पासून आम्ही ऑनलाईन सिरीज सुरू केलेली आहे संवाद सारथी नावाची, आणि यात आपल्यासारखे जे स्पेशलाइज पर्सन आहे यांना मी आमंत्रित करतोय की आपलं जीवन जगत असताना आपल्यातला जो सारथी दडलेला आहे त्याला काय काय संघर्ष करावा लागतो, मग तो संघर्ष करत असताना आपलं जे पण काय दिव्यांगत्व याच्यावर मात करत आपण कसं आपलं जीवनाचं संघर्ष पार करत एक सक्सेसफुल लाईफ जगतोय, तर त्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो। आजचं हे आपलं चौथं पुष्प आहे। या चौथ्या पुष्पासाठी आपल्या सोबत जयश्री टोचे मॅडम आहेत की ज्या नेमबाजी आणि स्विमिंग या दोन खेळात त्यांनी प्राविण्य मिळवलं। मी त्यांचा परिचय करून देण्यासाठी अंजना प्रधान यांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून। नमस्कार, आजच्या पाहुण्यांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देते। संवाद सारथीचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला आज माननीय जयश्रीजी टोचे यांचे शिक्षण ENTC मधून इंजिनिअरिंग केलेले आहे आणि त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये MA केलेलं आहे। हुनर हमारा सबसे अति सुंदर, हुनर हमारा सबसे अति सुंदर, संघर्ष हमेशा अपना सिकंदर। निशाना बदलने में मैं हूँ माहिर, कैसी हूँ सब है जग जाहिर। उचित समय पर लगाया सटीक निशाना, अपनी झोली में लाया मेडलों का खजाना। जयश्री मॅडम यांनी खेळामध्ये प्रकारामध्ये अनेक मेडल्स मिळवलेले आहेत। त्यापैकी त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त झालेले आहे। अहमदाबाद येथे सिल्वर मेडल त्यांनी प्राप्त केलेले आहे। कर्नाटक येथे नॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलेले आहे। या व्यतिरिक्त स्विमिंग त्यांना अनेक पदक मिळालेली आहेत। त्यापैकी नाशिक जिल्ह्यात फ्री स्टाईल 100 मीटर मध्ये सुवर्ण पदक, गोंदिया येथे स्टेट लेवल मध्ये एक सिल्वर मेडल, बँगलोर येथे 100 मीटर मध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेले आहे, रत्नागिरी येथे 2 किलोमीटर समुद्रामध्ये त्यांचा राज्यामध्ये आलेला आहे, मुंबई येथे गेटवे ऑफ
इंडियामध्ये 2 किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि नुकत्याच उदयपूर नॅशनल स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. हम वो तीर है जो हिमालय को चीर कर अपना रास्ता बना सकते हैं. हम वो तीर है हिमालय को चीर कर अपना रास्ता बना सकते हैं. मंजिल चाहे कितनी भी दूर हो, मंजिल चाहे कितनी भी दूर हो, हम हिमालय को है, हम हिमालय को हिला सकते हैं. मी आता पुढील सूत्र विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद अंजना जी. आपण जास्त वेळ न दवडता आपल्या जे आजच्या वक्त्या आहेत जयश्री मॅडम, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा अनुभव आमच्या सोबत शेअर करावा. परत एकदा सांगतो की या आपल्या वेबिनारचा उद्देश लर्निंग आणि लिसनिंग वर जास्त आहे की आपल्या सर्वांकडून शिकण्यासाठी आम्ही इथे येत असतो आणि यातनं नक्कीच इतर लोकांनाही प्रेरणा मिळत असते. हा प्रोग्राम फेसबुक लाईव्ह असल्यामुळे इतर लोक नंतर येऊन ते सगळं बघत असतात, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याकडून प्रेरणा घेण्यासाठी हे एक चांगलं उत्तम माध्यम आहे. आत्ताच आपल्या सोबत सचिन पगारे सर की जे जयश्री मॅडमचे टीचर आहेत ते जॉईन झाले, मी त्यांचं स्वागत करतो. आणि आत्ता सरांशी थोड्या वेळापूर्वी बोललो की जयश्री मॅडमचं स्पीच झाल्यानंतर सचिन सर देखील आपल्याला मार्गदर्शन करणार. मी एवढं बोलून जयश्री मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्पीच सुरू करावा. थँक्यू. नमस्ते. मी फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात मला विशाल सरांनी आणि भावना विस्पुत मॅडमनी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझा प्रवास म्हणजे माझा संघर्षाचा प्रवास हा वयाच्या 30 वर्षापासूनच चालू झाला. म्हणजे त्यानंतर माझं पायाचं ऑपरेशन झालं, म्हणजे पायाला इंजेक्ट मी चालू शकत नव्हते. तिथून विशाखापट्टणम इथं ऑपरेशन करून आल्यानंतर मॅडम एक रिक्वेस्ट आहे की तुमचा व्हिडिओ ऑफ करा, म्हणजे आवाज क्लिअर येईल. व्हिडिओ जो आहे ना ऑफ करा, ऑडिओ नाही तुम्ही व्हिडिओ ऑफ करा. व्हिडिओ स्टॉप व्हिडिओ ऑप्शन असेल इथे डाव्या बाजूला खाली. ओके आता आवाज क्लिअर येतोय तुमचा. आता येतोय आवाज सर? हा आता आवाज क्लिअर आहे. करू सर. हा मॅडम बोला ना. संकल्प फाउंडेशन या कार्यक्रमामध्ये मला सरांनी तसेच भावना विस्पुत मॅडमनी मला आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे, या शिक्षक दिनानिमित्त सर्वांना मी वयाच्या 3 वर्षीच म्हणजे माझा जन्म झाल्यानंतर 3 वर्षीच मला अपंगत्व आले. अपंगत्व आल्यानंतर वडिलांनी म्हणजे नाही माझ्या आई वडिलांनी माझ्या पायाचं ऑपरेशन केलं विशाखापट्टण येथे. त्याच्यानंतर माझ्या जीवनाची खरी सुरुवात झाली. लहानपणाच म्हणजे माझा 3री पासूनच माझ्या जीवनाचा संघर्ष चालू झाला. मी 3री ला असतानाच ऍक्च्युली आपल्या ज्या परीक्षा असतात प्रिलियमच्या ज्या एक्झाम असतात त्यावेळेस मला सरांनी एक्झामसाठी अलाउड केलेलं नव्हतं. त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी स्वतः मला घेऊन जाऊन तिथे एक्झाम दिली. अशा पद्धतीने माझ्या जीवनाची खरी सुरुवात तिथूनच झाली. त्याच्यानंतर मी माझं शिक्षण हे 1 ते 4 हे मी निफाड मध्ये कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर बाकीचं जे शिक्षण मध्ये कम्प्लीट केलं. त्यानंतर बरोबर मी ENTC मध्ये इंजिनिअरिंग केलं आहे. तसंच MA मध्ये शिक्षण घेतलं आहे. स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करत होते. 2013 आणि 14 अभ्यास करतानाच माझं म्हणजे नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये पण सिलेक्शन झालेलं होतं. पण काही कारणास्तव म्हणजे जसं आपण
म्हणजे पास झाल्यानंतर माझी ओरल ओरल मध्ये मला बाहेर काढण्यात आलं, कारण की ट्युनिंग आहे, ट्युनिंग मुळे माझ्या आवाजामुळे माझा आवाज मोठा नसल्या कारणाने ज्या वेळेस आपण कोर्टात एखादा आरोपी येतो तो हजर होतो त्यावेळेस आपण ज्या पद्धतीने मोठ्या आवाजात बोलतो त्या पद्धतीने मी बोलू शकले नाही त्यावेळेस मी बाहेर आली. त्याच्यानंतर 2014-15 ला सुद्धा हॅलो आवाज येतोय का मॅडम? हो क्लिअर आहे आवाज, क्लिअर एकदम छान आवाज येतोय, छान बोलतीयस तू, बोल बोल. हो तर 2014-15 मध्ये माझा पालघर कलेक्टर ऑफिसला माझं सिलेक्शन झालं. तिथे सिलेक्शन झाल्यानंतर मी ऍक्च्युली माझे जे गुरु आहे सचिन पगारे सर यांनी मला मार्गदर्शन केलं. 15-20 दिवसात त्यांनी मला पदपरीक्षांचा अभ्यास शिकवला, त्यांच्याकडून मी शिकले आणि ट्रेन झाले. त्याच्यानंतर तिथे पण माझं सिलेक्शन झाल्यानंतर काही कारण स्वस्ती आल्यामुळे मी तिथून बाहेर आले. त्यानंतर मी त्यानंतर मला असं वाटायला लागलं की म्हणजे मी निगेटिव्ह सेक्शन मध्ये जायला लागले होते, मला डिप्रेशन मध्ये मी जायला लागले होते. त्यानंतर माझ्या जीवनात सर्वात महत्वाचा जो टर्निंग पॉईंट आला 2015-16 मध्ये सचिन पगारे सर हे भेटल्यानंतर मी स्पोर्ट हे क्षेत्र निवडलं. स्पोर्ट क्षेत्र निवडताना पण मला खूप अडचणी आल्या, म्हणजे असं आलं की मी एका पायाने अपंग असल्यामुळे जसे नॉर्मल लोक हे सर्व गेम खेळू शकतात, सर्व गेम मध्ये ते खेळू शकतात, सर्व गेम खेळू शकतात, म्हणजे क्रिकेट हे सर्व गेम ते खेळू शकतात, पण जे एका पायाने अपंग किंवा जे डिसेबिलिटी असतात त्यांना गेम खेळण्यामध्ये खूप अडचणी येतात. म्हणजे त्यांना कोणी लवकर गेम म्हणजे ते बसून खेळू शकतात, ते बसून खेळणारे गेम त्यांना हे अवेलेबलच होत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी मला स्वतःला अडचणी आल्या. तर मी प्रत्येक म्हणजे नाशिकमध्ये जेवढे पण कोचेस असतील त्या कोचेसकडे जायचे, सर स्वतः मला घेऊन जायचे की मी बाबा अशी अशी मुलगी आहे तिला या गेम मध्ये उतरायचं आहे असं आहे. तर मला कोणी लवकर म्हणजे सपोर्ट करत नव्हतं. मग त्यावेळेस आणि बाकीचे पण म्हणायचे की म्हणजे ही एक ही मुलगी पाहिले आपण ही कशी काय खेळेल, ही कशी काय खेळू शकते, कशी काय चालू शकते, पटी बिल्ली तर मग काय करायचं, तिचे आई वडील आपल्याला बोलतील, उद्या काही झालं तर, असे विविध प्रश्न समोरची बोलत असायचे. पण मी कधीच हिंमत हारली नाही. मग माझ्या जीवनामध्ये आपले नाशिकचे जे हंसराज पाटील सर आहे ते आता सध्या जळगाव येथे डिप्युटी कलेक्टर म्हणून काम बघतात. ते पण दोन्ही पायाने अपंग आहे, ते दोन्ही पायाने अपंग आहे. आणि मी ज्यावेळेस त्यांना भेटली ते दोन्ही पायाने अपंग असून ते स्टिकवर चालतात, जेव्हा मी त्यांना भेटली त्यांच्याकडे बघून माझी एक मला एक प्रेरणा मिळाली की नाही ते दोन्ही पायाने अपंग असून सुद्धा ते जर स्विमिंग मध्ये गोल्ड मेडल्स आणू शकतात तर आपण का नाही, असा विचार त्या रात्री माझ्या मनात आला. म्हणून मी गेम हा विषय निवडला. स्पोर्ट मध्ये मी सचिन पगार सरांच्या माध्यमातून मी शूटिंग गेम मी चॉईस केला. शूटिंग गेम हा मी चॉईस करताना मी नाशिक येते हंसराज पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच सरांच्या मार्गदर्शनाखाली मी नाशिक येते शूटिंग हा गेम चॉईस केला. शूटिंग हा गेम चॉईस केल्यानंतर मी माझं शेड्यूल म्हणजे एकदम कंटिन्युएशन मध्ये पॅक असायचं. मी सकाळी शूटिंगला जायचे, संध्याकाळी पण शूटिंगला जायचे, तसं दुपारी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुद्धा करायचे. आणि मी त्यावेळेस 2-3 महिने म्हणजे शूटिंग ही चालू केल्यानंतर 2-3 महिन्यात मी डिस्ट्रिक्ट नाशिकमध्ये मी ब्रॉन्झ मेडलनी सुरुवात केली. ना माझ्या जीवनाची जी खरी नाशिकमधूनच झाले. आणि मग नाशिकमध्ये मी ब्रॉन्झ मेडलनी सुरुवात केली. नंतर मी नॅशनल स्टेटच्या मॅचेस केली, स्टेटच्या मॅचेस केल्यानंतर नॅशनलच्या पण मॅचेस केली. मला नॅशनलला पण मेडल भेटलं, कर्नाटक मध्ये पण मेडल भेटलं, तसं अंजली प्रधान ताईंनी आपल्याला सांगितलंच. मग हळूहळू मिळून मी माझ्या शूटिंगची सुरुवात केली. पण माझी इच्छा आहे की नॅशनलमध्ये आता मी सध्या ट्रायल पण खेळते. अशा पद्धतीने मी माझी म्हणजे एक स्पोर्ट्सचा एक हा स्पोर्ट हा विषय मी चालू केला. पण अडचणी अशा आपल्याकडे दिव्यांग जे लोक आहेत दिव्यांग लोकांकडे बघण्याचा एक समाजामध्ये दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. कारण की कसं त्यांच्याकडे एक काहीतरी कमतरता आहे, कमतरता ह्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं जातं. पण ऍक्च्युली देवाने त्यांना ना एक पॉईंट म्हणजे एक गोष्ट जास्त दिली असेल. माझ्या घरी म्हणजे माझे जे आई वडील आहे माझ्या आई वडिलांनी मला नेहमी एकच गोष्ट सांगितली की तू नेहमी पण सामान्य म्हणूनच जग, तू ॲबनॉर्मल म्हणून नको जगू. ज्यावेळेस मी सामान्य करेल तेव्हाच जीवनामध्ये मी यशस्वी होण्याचा प्रयत्न करेल असे माझ्या आई वडील मला नेहमी सांगायचे. तसंच मला घरातून भरपूर सारा सपोर्ट होता, सरांचा पण
तसंच मग मी सर्वात महत्वाचा विषय आला ज्यावेळेस मी 2018-19 मध्ये ज्यावेळेस मी नॅशनलची पहिली मॅच खेळली त्यावेळेस मला खूप अडचण आली कारण की आमच्या प्रॅक्टिसला जी वेपन दिली जाते ती शेडिंग वेपन दिली जाते. शेडिंग वेपन असल्यामुळे काय होतं प्रत्येक जण प्रत्येकाची सेटिंग वेगवेगळी असते. सेटिंग वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्यावेळेस मग माझा 2018 मध्ये माझा थोडासा स्कोर कमी आला होता. स्कोर कमी आल्यामुळे मग मला थोडस टेन्शन आलं होतं. मग त्यावेळेस मी सरांशी बोलले की नाही सर मला आपली स्वतःची वेब आपली स्वतःची गन घ्यायची. त्यावेळेस मग लोकवर्गणी मधून सरांनी 7 ते 8 दिवसात लोकवर्गणी गोळा करून मला ती वेब पण घेऊन दिली आणि ती आपल्या नाशिकचे जे नाईक सर आहे त्यांच्या हस्ते आणि आपले नाईक सरांच्या हस्ते ती वेब पण देण्यात आली. अशा पद्धतीने मग माझी मग नंतर मी नॅशनलला चांगल्या प्रकारे स्कोर पण केला आणि मग आता सध्या नॅशनलच्या ट्रायल्स पण खेळते. तसंच जीवनामध्ये खूप गोष्टी म्हणजे कमी चढ उतार होतच असतात पण त्याच पद्धतीने मी मग फिटनेस साठी मग शूटिंग मी ज्यावेळेस जॉईन केलं शूटिंग जॉईन केल्यानंतर मग मी स्विमिंग जॉईन हे मी का जॉईन केलं होतं कारण की स्विमिंगमुळे माझे जे कोचेस होते माझे कोचेस बोलायचे की फिटनेस साठी स्विमिंग खूप महत्वाचं आहे म्हणून फिटनेस साठी मी हा पर्याय निवडला. पण मी स्विमिंग जॉईन केली त्यावेळेस स्विमिंग ज्यावेळेस मला पण खूप गोष्टींना समोर जायला लागलं. स्विमिंग ही मी नाशिक रोडला राहायचे नाशिक रोड नाशिक रोडला मी नाशिक रोड ते नाशिक एवढं डेली अप डाऊन करायची तर मग त्यावेळेस मला हा सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस स्विमिंग मी ज्यावेळेस गुरु पौर्णिमा होती गुरु पौर्णिमेच्या दिवशी सरांनी एक प्रोग्राम घेतला होता त्या प्रोग्राम मध्ये स्विमिंग टँकचे जे सर आहे हरी अर्जुन सोन कांबळे सर ते तसं भावना मॅडम पण उपस्थित होत्या. भावना मॅडमला पण माहिती आहे तर त्यावेळेस सोन कांबळे सरांनी मला सजेस्ट केलं की तू स्विमिंग कर पायासाठी पण चांगलं आहे आणि पायासाठी पण चांगलं एक्सरसाइज साठी पण चांगलं आहे म्हणून मग स्विमिंग हे क्षेत्र मी नंतर निवडलं. मग स्विमिंग मध्ये मी असं केलं की स्विमिंग मध्ये मला काहीच येत नव्हतं म्हणजे स्विमिंग मला म्हणजे पाणी ही गोष्ट मला माहितीच नव्हते पाहिजे पहिल्यापासूनच. पण मग ज्यावेळेस मी स्विमिंग शिकायला लागले तर त्यावेळेस त्या स्विमिंग टँकला जे सोन कांबळे सर होते त्यांनी मला 2 ते 4-5 स्विमिंग शिकवली 4-5 दिवस स्विमिंग शिकवल्यानंतर त्यांना समजलं की नाही भाऊ ज्यावेळेस तू चांगलं करते याच्यामध्ये पण अजून चांगलं करू शकते मग त्यांनी मला सजेस्ट केलं की तू स्विमिंगच्या पण मॅचेस खेळ मग ते माझी प्रॅक्टिस घेण्यास लागलं मग तसंच मी नाशिक मधूनच गोल्ड मेडल सुरुवात केली मग नाशिक मध्ये मला मेडल लागला त्याच्यानंतर स्टेटला पण मला मेडल्स गोंदिया येथे स्टेटला पण मला 100 मीटर आणि बॅकस्ट्रोक मध्ये मला मेडल्स मिळाले. अशा पद्धतीने मी स्विमिंगची पण सुरुवात केली त्यानंतर मग मी स्विमिंगच्या मॅचेस खेळणार. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे जे सर आहे ते स्वतः प्रॅक्टिस करून घ्यायचे म्हणजे सोन कांबळे सर आणि पगारे सर हे स्वतः यायचे सकाळी सोन कांबळे सर घ्यायचे सर घ्यायचे सकाळी सोन कांबळे सर सकाळी मला 5:30 वाजता म्हणजे 5:30 मी स्विमिंग टँकला असायचे 5:30 ते 11 पर्यंत मी पूर्णपणे पाण्यामध्ये असायचे 11 वाजेपर्यंत ते माझे पूर्णपणे प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि फिटनेस पण करून घ्यायचे आणि संध्याकाळी पगारे सर असायचे ते पण संध्याकाळी माझे व्यवस्थित चांगले प्रकारे प्रॅक्टिस करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी स्विमिंग खेळायला लागले त्याच्यानंतर सी स्विमिंगचे मॅचेस असायचे तेव्हा सर स्वतः प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि सी स्विमिंगच्या मॅचेसच्या वेळेस म्हणजे सी स्विमिंगच्या मॅचेस म्हणजे समुद्रातल्या मॅचेस समुद्र आपल्या म्हणजे खूप भीती वाटते तिथे खूप म्हणजे ज्यावेळेस आपण सी स्विमिंगच्या मॅचेस खेळतो त्यावेळेस आपल्याला बोटीमध्ये बसवलं जातं बोटीमध्ये बसून आपल्याला एकदम त्या साईडच्या टोकाला सोडून दिलं जातं त्या टोकापासून आपल्या या साईडला पोहत यायला लागतं. त्यावेळेस मग आई पण असायची आई वाटायची सरांना पण थोडीशी भीती वाटायची पण एक म्हणजे खंबीरपणे सर म्हणजे कोचेस आणि सर हे माझ्या पाठीमागे नेहमी उभे असायचे आणि अशा पद्धतीने मग स्विमिंग 2 किलोमीटरच्या स्विमिंगच्या मॅचेस खेळले ते पण मी 26-25 मिनिटात मी कम्प्लीट केलेले आहे. आणि माझ्या जीवनाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आयुष्यामध्ये तसेच मी स्पोर्ट करता करताच मी स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करते. हॅलो बोल जयश्री बोल बोल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता मी तसंच स्पोर्ट करता करता तसंच मी स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सर पण मला नेहमी गायडन्स करत असतात
लाईन्स मध्ये मी अभ्यास करत असते. पण मग खरी सुद्धा खरं म्हणजे 2016 मध्ये सुद्धा माझं म्हणजे पहिलं माझं ज्यावेळेस वयाची तिसरीला असताना म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षी माझं पहिलं पायाचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन माझं हे 2016 मध्ये झालं. 2016 मध्ये ज्यावेळेस माझं पायाचं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी पूर्ण ब्लँक झालेली होती स्टडी मध्ये पण स्पोर्ट मध्ये पण. पण त्यावेळेस मला सरांनी खूप सारी मदत केली. म्हणजे सरांनी त्यावेळेस माझ्या पण रिकवर सर बघत आणि आता म्हणजे मी व्यवस्थित म्हणजे माझं पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर मी व्यवस्थित चालते. त्याच्यानंतर मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तसंच एमपीएससीचा पण अभ्यास करते. एमपीएससीचा अभ्यास करते अशा पद्धतीने. जयश्री म्यूट झालीस तू. अनम्यूट हो. हॅलो. हा बोला मॅडम. तसंच स्पर्धा परीक्षांचा पण मी अभ्यास. तसंच मला एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं भावना मॅडम जसं बाकी भावना मॅडम जसं काम करतात किंवा बाकीचे जे काम करतात तसंच मला पण जे आपल्यासारखे जे लोक आहेत आपल्या लोकांसाठी सुद्धा मला काम करायची खूप मनापासून इच्छा आहे. मी हे मागे पण एकदा मॅडमशी बोलले आहे आणि आज पण मी परत ऐकले कारण की या मला खरंच म्हणजे कसं आपण ज्या परिस्थितीत आलेलो असतो त्या परिस्थितीत जाणं आपल्याला स्वतःला झालेलं असते. म्हणजे दुःख आपण केले ते दुःख समोरच्या व्यक्तीने सहन नाही करू अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून माझी खरंच मनापासून इच्छा आहे की सोशल वर्क मध्ये जसं मॅडम काम करतात तशी माझी पण इच्छा आहे की मध्ये मी जर चांगल्या ठिकाणी सेटल झाले तर माझी खरंच मनापासून इच्छा असेल. आणि मी जसं मॅडमच्या सोबतीने किंवा सरांच्या सोबतीने सुद्धा काम करण्याची माझी इच्छा असेल. त्याचं पण एक म्हणजे सर्वात महत्वाचं स्वप्न आहे की माझं इंटरनॅशनल खेळायचं. म्हणजे सर्वात महत्वाचं स्वप्न म्हणजे माझं पहिले इंटरनॅशनलचं स्वप्न कम्प्लीट झाल्यानंतर आणि माझं सेवेमध्ये पण माझं काम झाल्यानंतर मी या लोकांसाठी काम करणार आहे. या लोकांसाठी म्हणजे या लोकांना एक आधाराची गरज असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक असते की हे लोक ऍक्च्युली हे लोक कमजोर नसतात म्हणाने. हे लोक खूप स्ट्रॉंग असतात म्हणाने. त्यांना फक्त एक आधाराची गरज असते आणि एक पुशअपची गरज असते. त्यांना जर आपण जर तो एक पुशअप दिला एक हात जर दिला ना ते कुठल्या कुठे जाऊ शकतात. म्हणजे कुठल्या कुठे आकाशात कुठे पण ते उडू शकतात एवढी त्यांच्यात हिंमत असते. पण आपण काय करतो ती हिंमत त्यांना पद्धतीने त्यांना मिळत नाही त्यामुळे ते पुढे जात नाही. जसं आता भावना मॅडम जसं मी भावना मॅडमला पण मानते तसंच सरांना पण मानते. सरांकडून पण मी खूप काही गोष्टी शिकल्या आहेत. म्हणजे ते हाय स्ट्रिक्ट आहे सर स्ट्रिक्ट आहे पण तेवढं ते स्ट्रिक्ट असल्यामुळेच ते काय त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. खूप गोष्टी मी त्यांच्याकडून शिकली आहे तसंच भावना मॅडमकडून पण शिकल्या आहे अशा पद्धतीने. तसंच माझे खरंच मनापासून विचार की आणि ह्या लोकांना कसं असतं एक पुशअप दिला आणि एक आधार दिला हे लोक कुठे पण जाऊ शकतात कुठे पण गमन भरायला घेऊ शकतात. आणि तसंच त्या पद्धतीने माझं स्वतःचं एक स्वप्न आहे मला इंटरनॅशनल खेळायचं. शूटिंगमध्ये माझं इंटरनॅशनल झाल्यानंतर तसंच माझ्या शासकीय सेवेस मध्ये सुद्धा मी काम करून ह्या लोकांसाठी मला चांगल्या पद्धतीने काम ह्या लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना असतात. त्या योजनांचा पण विविध प्रकारच्या योजना आलेल्या असतात विविध प्रकारच्या माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. ऍक्च्युली त्यांना त्यांच्यासाठी खूप माहिती आलेली असते खूप इन्फॉर्मेशन आलेली असते पण मी ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. ती पोहोचण्यासाठी आपण पण त्यांना मदत केली पाहिजे त्यांना शिष्यवृत्त्या वगैरे मदत केली पाहिजे. तसंच माझ्या जीवनामध्ये माझी फॅमिली माझे आई वडील जसं सर आहे जसं मॅडम माझ्या आई वडील आहेत माझ्या आई वडिलांनी पण एक गोष्ट मला नेहमी सांगितली की ॲबनॉर्मल म्हणून कधीच जगामध्ये वावरायचं नसतं. म्हणजे नॉर्मल म्हणूनच जगायचं असेल सामान्य म्हणून व्यक्ती म्हणून जगू तेव्हाच मी म्हणजे ही शिकवण मला घरातूनच दिली गेली. त्यामुळे मग मी म्हणजे कधीच कोणा म्हणजे आपण कधी अपंग असलं तर काय मग दोघे नाही बहुतेक कोणावर तरी डिपेंड असेल किंवा तिला कोणाची तरी गरज असेल चालताना किंवा असं आपण म्हणतो कधी कधी. पण कसं असतं पण मग तिला जर आपण जर सांगितलं करू शकते तू ही गोष्ट करू शकते तुझ्यामध्ये करण्याची हिंमत आहे तू हे करू शकते त्यावेळेस ती व्यक्ती ती गोष्ट खरंच करू शकते. मनापासून गोष्ट मी स्वतः मॅडमकडूनच शिकलेली आहे
आणि मॅडमनेच मला सांगितलं ज्या वेळेस मला माझा असा असा म्हणजे थोडा मॅथ्स प्रॉब्लेम त्यानंतर मॅडमनेच मला ही गोष्ट सांगितली की जयस तू करू शकते आणि तुझ्यामध्ये करण्याची ती हिंमत आहे आणि स्पर्धा परिणाम अशा पद्धतीने मॅडमचं खूप छान मार्गदर्शन करत असतं आणि त्यानंतर सर पण खूप छान मार्गदर्शन करतात. तसंच सरांचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर मी ज्यावेळेस कधी पण माझ्या मॅचेस असतील म्हणजे शूटिंगच्या मॅचेस असो किंवा स्विमिंगच्या मॅचेस असो किंवा कुठे पण स्पर्धा परीक्षा असो कुठे पण ते नेहमी उभे असतात माझ्यासाठी खंबीरपणे ते माझ्यासाठी उभे असतात आणि एक विल पॉवर म्हणून ते माझ्यासाठी एक विल पॉवर म्हणजे एक विल पॉवर म्हणून ते माझ्यासाठी एक विल पॉवर आहे त्यांच्याकडे बघून म्हणजे ते माझ्यासाठी खूप काही गोष्ट आणि तसंच आणि तसं माझ्या आई वडील माझ्या आई वडिलांची पण इच्छा आहे की मी चांगल्या खेळली पाहिजे चांगल्या प्रकारे मी पुढे पण गेली पाहिजे इंटरनॅशनल खेळली पाहिजे आणि शासकीय सेवेमध्ये पण गेली पाहिजे. मला एवढंच म्हणायचं आहे की मॅडम की म्हणजे जसं आपण बाकीच्यांना जसं आपण म्हणजे जे नॉर्मल मुलं आहे नॉर्मल मुलांसाठी खूप कोचेस अवेलेबल होतात पण जे म्हणजे दिव्यांग लोक आहे ना त्यांच्यासाठी कोचेसच नसतात ऍक्च्युली म्हणजे ही गोष्ट ऍक्च्युली मागे पण एकदा आपले जे हंसराज पाटील सर आहेत ते पण बोलले होते. तर माझी इच्छा अशी की म्हणजे दिव्यांग जसे दिव्यांग म्हणजे दिव्यांग मुलांमुळे जसे स्पोर्टमध्ये उतरतात त्याच्यासाठी पण कोचेस पाहिजे त्यांच्यासाठी पण कोच असला म्हणजे परफॉर्मन्स त्यांचा परफॉर्मन्स पण चांगला येतो या गोष्टी. माझी अशी इच्छा आहे की त्यांच्यासाठी पण आपण कुठेतरी कोचेस म्हणून कुठेतरी काहीतरी हे पण गोष्ट बघितली पाहिजे. तसंच माझ्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी कधीच हिंमत आणली कारण की आपल्याला येत असत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता पण म्हणजे मी कधीच हिंमत हारली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून म्हणजे ज्या तिसऱ्या वर्षी मला अपंग आले त्या दिवसापासूनच माझा संघर्ष खरंच चालू हॅलो जयश्री आवाज गेला होता. हा हा बोल जे हा बोल हॅलो हा बोल हो येतो येतो म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच माझ्या जीवनाचा खरं संघर्ष चालू झाला तसंच हा संघर्ष आजपर्यंत आली आहे अशा पद्धतीने आणि माझी इच्छा आहे की आपण या लोकांसाठी बंद आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात कोणती पण गोष्ट करताना आपण आपलं जे डिसेबल पर्सन आहे ते स्वतःला समजतात की आपण शरीराने कमजोर आहे आपण त्यांनी हा डोक्यातून माझं म्हणणं असेल त्यांनी हा डोक्यातून विचारच काढून टाकायचा की आपण खूप काही करू शकतो आपण जे गोष्ट होऊ शकत नाही आजचं प्रॉब्लेम असं होता की मी बोलणार की नाही बोलणार कारण की नेटवर्क खूप मोठा इश्यू होता की मी बोलणार की नाही बोलणार माझ्या शक्यता कमी असते पण तरी पण मी प्रयत्न करते त्याच्यामुळे म्हणजे बोलले तर सर बोलते असं मी त्यांना सजेस्ट केलं ते बोलले की नाही प्रोग्राम तुमचा तुम्हीच बोलला पाहिजे तुम्ही 10-15 मिनिटांना पण तुम्हीच तर म्हणजे असं आपण जर आयुष्य ठरवलं ना कोणती पण गोष्ट होऊ शकते न होणारी गोष्ट पण होऊ शकते त्याच्यामुळे आपल्यासारख्या लोकांनी म्हणजे जे म्हणजे विचार करणार की नाही आपण ही गोष्ट करू शकत नाही हॅलो हा जयश्री बोल नेटवर्क आता जात येतोय मात्र हॅलो हा बोल बोल हॅलो हा हा बोल हा तर आपण आवाज येतो ना मॅडम हा अगं जातो आवाज तुझा
मला वाटतं तुझं नेटवर्क स्टेबल होईपर्यंत आपण सरांना बोलू. हॅलो विशाल जी, त्यांचा आवाज ब्रेक होतोय बहुतेक, नेटवर्कचा इश्यू आहे. हा मग तो म्हणजे तो तोपर्यंत आपण सरांना रिक्वेस्ट करूया का बोलण्यासाठी? हो चालेल ना, चालेल. सचिन सर प्लीज अनम्यूट व्हा. हॅलो. हा हा जयश्री. हा हॅलो. विशालजी तिकडून तुम्ही अनम्यूट करू शकताय का सरांना? नाही, सरांनी अनम्यूट केलेलं आहे ऑलरेडी. केलेलं आहे मला. आमचे आदरणीय गुरु सन्माननीय भावनाजी विस्पते मॅडम तथा विशाल सर तथा माझी जयश्री तथा अंजली प्रधान ताई, आज शिक्षक दिन आहे. एक चॅलेंजिंग प्रश्न होता माझ्या जीवनामध्ये, जयश्री सारख्या एक ऑलराउंडर करायचं. समजा एक रिक्वेस्ट करू का, तुमचा व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल. नमस्कार सर. नमस्ते. बोला सर. आदरणीय गुरुवर तथा विशाल सर, जेएसपी 2 चे नाशिकचे जलतरणपट्टू, अंजली प्रधान दिन आहेत. आमच्यासारख्या शिक्षकांना नवीन नवीन रत्न घडवायला खूप आवडत असत. आज जयश्रीचा जो संघर्षमय प्रवास आहे, हा संघर्षमय प्रवास लवकरात लवकर गेम मध्ये आज पूर्ण नाशकाला तो बघायला मिळणार आहे. आज शूटिंग करता करता, स्विमिंग करता करता, कायनो कायकिंग मध्ये पद्धतीने यशस्वीपणे तिने तो पर्व स्टार्ट ठेवला. आणि त्यानंतर ज्यावेळेस जयश्रीच्या बाबतीमध्ये मी जेव्हा पहिलं पाऊल उचललो, त्यावेळेस हे जे संघर्ष होत, संघर्षाचं मैदान लढायला मी स्वतः आणि जयश्री स्वतः उपस्थित होती. दिव्यांग म्हणजे एक आडगळीची खोली, आणि ह्या आडगळीच्या खोली दिव्यांगाला एक सक्षमपणे आधार देणं, आणि सक्षमपणे आधार देऊन त्या दिव्यांगाच्या जीवनामध्ये एक चांगलं कर्तृत्व किंवा एक पैलू पाडणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होत. आज जयश्रीला स्पोर्टच्या संदर्भात ज्यावेळेस चुकीचं वेपन तिच्या हातात मिळालं, त्यावर होते सन्माननीय आमच्या गुरुवर्या मॅडम पण होत्या, की वेळोवेळी मला सांगायच्या की नाही हिच्यासाठी अशी अशी मदत आपण अशा अशा पद्धतीने करावी, हिच्या आपण हे करावं. त्यानंतर तिला ती गण पण लोकवर्ग लोकार्पण आपण करण्यात आली. त्यानंतर तसंच आता ह्या वर्षी 455,000 बोट जी लागत असते कॅनो कायकिंगच्या दरम्यानमध्ये, ती बोट पण आपण गिफ्ट करण्यात आली. सर्वात महत्वाची भूमिका 100 दिव्यांगांना आपण आशा लावण्यापेक्षा एका दिव्यांगाच्या जीवनामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण, एक मशाल पेटवण्याचं काम जे आहे हे संलग्न गेल्या 2014 पासून 2022 पर्यंत या विविध भावनातील विविध काही रवींद्र नाईक सर असतील, काही शिक्षक असतील, यांच्या माध्यमातून वेळोवेळी घडत गेलं. आज दिशा म्हणून एक डाऊन त्या दिशा म्हणून डाऊन सिंड्रोम मुलीसाठी एक कायदे बनवून एक यशस्वीपणे लढा देऊन आज थोड्या दिवसामध्ये ती पोरगी 2 पेपर पास करते. आणि जसं ऑर्थोपेडिकल जयश्री माझ्याकडे होती, तसं आज दिशा आहेत, दिशा पण डाऊन सिंड्रोम आहेत, एक आडांगळे म्हणून मुलगा आहे तो पण एक ऑर्थोपेडिकल हँडिकॅप आहेत. आणि ही जी चळवळ जी आहे ही चळवळ इथंच सीमित न करता या पोरांना कुठेतरी गव्हर्नमेंट सेक्टर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये किंवा खेळाच्या बाबतीमध्ये सखोल पद्धतीने त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहून त्यांच्या जीवनामध्ये एक क्रांतीची मशाल पेटून, आणि तो जो वणवा आहे तो वणवाच अख्ख्या महाराष्ट्रासाठी उभा करायचा, यासाठीच मी तो प्रयत्न केलेला होता. आणि तो प्रयत्न जयश्रीच्या माध्यमातून खरं करायला सफल होतोय. जसं दिशा म्हणून डाऊन सिंड्रोम मुलगी आहेत, ज्या मुलीला अभ्यास कसा करायचा,
का म्हणून अभ्यास करायचा हे सर्व ज्ञात नसतानाही त्यामुळे एएमसी सारख्या आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये सिलेक्ट करण्यापर्यंत मजल, त्यानंतर स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून तिथपर्यंत तिला पोहोचवण्याची मदल ही आपल्या माध्यमातून होते. आणि सर्वच याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी पाच जी भूमिका जी आहेत मॅडमची, खूप वेळेस मॅडमने काही वेळेस माझ्यावर निर्माण झाले असतील त्यावेळेस मॅडमने खंबीरपणे साथ माझ्या पाठीमागे मॅडमची होती आणि राहील. आणि मॅडम गुरुवर आहेत, आज दिन आहेत, मी आज ह्या शिक्षक दिनानिमित्त माझ्या त्या गुरुवार्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो की खरंच माझ्या जीवनामध्ये अशा गुरुवर्य लाभले आहेत आज. त्याच्यामुळं एक दिव्यांगाचा जो लढा आहे हा सक्षमपणे मला लढता येतोय आणि सक्षमपणे तो दिव्यांगाचा लढा हा यशस्वीपणे लढण्यासाठी जे बळ मिळतंय ते खऱ्या अर्थी मॅडमच्या माध्यमातून मिळते. ज्यावेळेस मॅडमच्या माध्यमातून मी ज्यावेळेस मॅडमचं कार्य बघितलं सातवं दिव्यांग साहित्य संमेलन, त्यावेळेस अप्रतिम असं कार्य मॅडमच्या माध्यमातून होतं. आणि कधी मॅडमकडे गेल्या स्वतःला अजून उत्तेजित होण्याची किंवा अजून प्रेरणा मिळत असते. आणि ह्या सर्व बाबतीमध्ये आपण जर विचार जर केला तर खरंच अजूनही काही दिव्यांग मुलं असतील. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्त मी सांगू इच्छितो की त्या मुलांना संत रोहिदास स्पर्धा परीक्षा अकॅडमी तथा संत रोहिदास स्पर्धा परीक्षा अकॅडमी तथा वेद भविष्याच्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण मोफत शिक्षण देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया हातात जर घेतली हे जी मुलं आहेत तर शासनाच्या दरबारी नोकरीला असतील आणि शासनाच्या एक भाग म्हणून हे कार्यरत असतील आणि त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन असा प्रकाश आपल्याला टाकता येईल. आणि खऱ्या अर्थी आजचा जो कार्यक्रम घेतला असे विविध मुलाच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी जर घडल्या दिव्यांग मुलाच्या याच्यामध्ये तर दिव्यांग मुलगा हा सक्षमपणे ताटमानेने या समाज व्यवस्थेमध्ये वागू शकेल अशी मला ग्वाही वाटते. आज आयोजकांच्या वतीने सन्मान्य भावना मॅडमच्या वतीने आज या शिक्षक दिनाच्या निमित्त माझ्यासारख्या छोट्याशा शिक्षकाला आज बोलण्याची जी संधी दिली ती मनपूर्वक मॅडम आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो. तसा महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्ध प्रमुख या नात्याने मी ह्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. तुम्ही कधी पण मला सांगा आज ह्या जो लढा आहे हा लढा जयश्री पर्यंत सीमित न राहता महाराष्ट्रातील तमाम ज्या कन्या असतील किंवा जे विद्यार्थी असतील तिथपर्यंत हा लढा जो आहे हा लढा सक्षमपणे देऊया, लढूया. आमच्या सारखे शिक्षक आहेत कारण आमच्या त्या गुरुवारांचे जे बोल आहेत की लढायचं नाही तर त्याच पद्धतीने प्रत्येक दिव्यांगाने रडण्यापेक्षा लढण्यात शक्तीपणाला लावून आणि जे जे ड्रीम्स आहेत जे जे गोल्स आहेत ते गोल अक्षरशः ते गोल मिळवण्याचा प्रयत्न करूया. आणि पुढच्या वेळेस जयश्री नक्कीच इंटर्न व्हावी आणि क्लास टू क्लास वन अधिकारी व्हावी आणि माझ्या लेकीचा जाहीरपणे एक मोठा कार्यक्रम मी माझ्या माध्यमातून आयोजित करेन आणि त्यावेळेस मॅडमला मी त्या कार्यक्रमाला बोलवेल. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त जे पण आयोजकांच्या वतीने जी बोलण्याची छोटीशी उपलब्ध झाली ती मी मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचं बोलणं ऐकून खरोखरच खूप छान वाटलं. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्हाला संकल्प फाउंडेशनला ही मूल्य संधी मिळाली की जयश्री सारखी विद्यार्थिनी आणि तुमच्यासारखे शिक्षक, तुमच्यासारखे गुरुवर्य, ही गुरु शिष्यांची जोडी आज आम्हाला शिक्षक दिनाने लाभली. आणि संकल्प फाउंडेशन विनंती करते की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने म्हणजे खर तर ऑफलाईन या गुरु शिष्यांचा सत्कार करायला हवाय, पण आज आपण ऑनलाईन या कार्यक्रमात भेटतो आहोत. तर मी विशाल सरांना विनंती करते की आपण हा ऑनलाईन सत्कार या ठिकाणी करूया. विशाल सर, खरोखर आता जेव्हा सर बोलत होते सचिन पगारे सर की असं गुरु लाभणं हे पण खूप भाग्य असतं शिष्यासाठी विद्यार्थ्यासाठी,
आणि हे एक चॅलेंजिंग आहे की इतर लोकांना, जसं जयश्री मॅडमने म्हटलंय की इतर लोकांना कोच मिळणं खूप सोपं असतं, पण जे स्पेशल पर्सन आहे त्यांना कोच मिळणं खूप एक दिव्य परीक्षा असते. आणि अशा परीक्षेत सचिन पगारे सरांसारखे शिक्षक जर मिळाले तर खरोखर जीवन बदलतं विद्यार्थ्याचं. आज खरोखर आनंद होतोय की शिक्षक दिनाचं एक निमित्त आहे आणि त्या मुहूर्तावर एक चांगले शिक्षक की जे जयश्री मॅडम सारख्या लोकांना घडवत आहेत, फक्त जयश्रीच नाही तर इतरही खेळाडूंना सर घडवत आहेत, तर त्याबद्दल संकल्प फाउंडेशनच्या वतीने आणि ज्यांचे सगळे मार्गदर्शक आहे अशा भावनाताई यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो की खरोखर हा शब्द सुमनांनी सत्कार करणं खूपच छान आहे. आणि जर जमलं तर आपण ऑफलाईन कार्यक्रम नक्की घेऊया, त्याला कधी वेळ येते ते माहिती नाही, पण आज ऑनलाईन ही संधी मिळाली तर नक्की सचिन पगारे सर आणि जयश्री मॅडम तुमचं नक्कीच इथं कौतुक आहे की असा शिक्षक लाभणं आणि त्या शिक्षकांनी सांगितलेल्या कृतीवर मार्गदर्शनावर चालून ते एक एक पाऊल पुढे जात आज या टप्प्यावर तुम्ही पोहोचले, तर खरोखर दोघांचं खूप खूप धन्यवाद. जयश्री मॅडम तुमचं जर रेंज आली असेल तर तुम्ही अनम्यूट करून बोला. हॅलो. हा बोला बोला. तर आजच्या म्हणजे खरं म्हणजे ना आजचा मध्ये मला आज तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहे मनापासून. आणि तसेच आज शिक्षक दिन आहे, शिक्षक दिनाचा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी जाताना शेवटी एकच गोष्ट सांगेन की फक्त जीवनात एक जिद्द असणं खूप महत्वाचं आहे. जिद्द आणि कष्ट आणि मेहनत याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि जीवनात आपण जी पण गोष्ट पाहिजे ती आपण जिद्दीवर आणि जिद्दीच्या बनाव आपण सक्सेस करू शकतो. आणि आयुष्यात संघर्ष हा आपण आय हॅव अ स्ट्रगल म्हणजे लाईफ मध्ये हे आपण संघर्ष केलाच पाहिजे, खरंच आयुष्यात सक्सेस अचीव होतो. तुमचा आवाज परत कट होतोय. हा आवाज कट होतो त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. आजच्या कार्यक्रमात मी मला बोलून आभारी आहे मनापासून. सचिन सर माझा एक प्रश्न होता की जेव्हा पहिल्यांदा जयश्री मॅडम तुमच्याकडे आल्यात तर तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करावं असं का वाटलं, हा माझ्या मनात प्रश्न आहे. आणि असा चॅलेंजिंग विद्यार्थी स्वीकारून त्याला घडवणं यासाठी तुम्ही काय वेगळं त्यांच्यात बघितलं याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ऍक्च्युली माझी शेती आहेत, माझ्या चुलताचा हात गहू काढायच्या मशीन मध्ये गेला होता आणि माझा चुलता हँडिकॅप म्हणजे दिव्यांग राहिला आणि स्वतः परिवार थोडेसे वेगळे होते त्यांचे आणि त्यांच्यामुळे थोडस त्यांच्या जीवनामध्ये थोडस वेगळा बदल झाला आणि ते आमच्यामध्ये नाही ते आणि आमचे चुलते आज आमच्यात नाही ते चुलत्यांच्या रूपाने जशी जयश्री आहेत आणि चुलत्यांची सेवा करावी या पद्धतीने एक छोटासा हा प्रयत्न आहेत. आणि आज मी तिथपर्यंत एक माझी स्वतःची मुलगी म्हणून मी वागवलेली आहेत आणि स्वतःची माझी कन्या, माझी एक शिष्या, माझी एक विद्यार्थिनी, एक जवळ विद्यार्थिनी आणि तिच्या जीवनामध्ये जर मला थोडासा बदल जर करता आला तर तिच्या जीवनामध्ये थोडीशी बदल करून जर समजा नोकरी किंवा इंटरनॅशनल असे काही गोष्टी जर घडल्या तर नक्कीच नक्कीच तिला बघून अजून बाकीच्याही मुली त्या पद्धतीने जीवनामध्ये आमूलाग्र बदल करतील अशी मला आशा आहे. त्यामुळेच आपण एक छोटासा प्रवास स्टार्ट केला जयश्रीच्या माध्यमातून. आज तो प्रवास डाऊन सिंड्रोम दिशा असेल नोकरी पर्यंत नेऊन पोहोचवतोय
त्यानंतर अजूनही काही मुलं आहेत असे मुलांच्या संदर्भामध्ये मी पहिल्यांदा त्यांच्यामध्ये भेटत असतो, बघत असतो की याची करण्याची किती आहेत, काय करू शकतो काय नाही, आणि ते ओळखून त्या विद्यार्थ्याला मदत करत असतो. खूपच प्रेरणादायी हो. आणि मी पण सरांची ही सगळी धडपड बघितलेली आहे. म्हणजे त्या कुठल्याही म्हणजे वैयक्तिक कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आधी झोकून देऊन काम कसं करावं हे सचिन पगारे सरांकडून शिकावं पद्धतीचं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलं हे खरंच आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे, नाही का विशाल सर? नक्कीच ताई. तुम्ही एक सांगितलं की आपण सरांना आमंत्रित करूया, तर तुमचं खरोखर खूप नेहमीच सपोर्ट आहे या कार्यक्रमाला. आणि तुम्ही आज शिक्षक दिनानिमित्त एक शिक्षक आणि विद्यार्थीने दोघांनाही इथं बोलवलं, तर खरोखर ताई तुमचं जे कार्य आहे त्याबद्दल तुम्हाला पण सलाम. धन्यवाद. आणि जयश्री तुझ्याकडे रेंज आहे का? तुझा आवाज येतोय? हा हा माझा आवाज येतो. तर मला तुझ्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल की आता बघ एवढा मोठा सगळा प्रवास झाला ज्याच्यामध्ये तुझा संघर्ष पण आहे, तुला मिळालेला सपोर्ट पण आहे आणि तुझं यश पण आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये अगदी अविस्मरणीय असा जो क्षण असेल तुझा, अशा आठवणी आहेत त्यामधली एक आठवण आम्हाला जरा सांग ना. त्यामधली सर्वांची आठवण म्हणजे ज्या दिवशी गणचा कार्यक्रम झाला ना त्या दिवशी माझी आई त्या कार्यक्रमाला आली होती. हो. त्या माझ्या आईनी माझ्यासाठी जे दिलेलं स्पीच आहे ना ते खूप महत्वाचं आहे. वा वा खूपच छान. आणि खरंच आहे की काही वेळेस असं होतं म्हणजे बऱ्याचदा आपल्या घरातल्या माणसांनाच माहित नसतं की आपण नक्की काय बाहेर प्रयत्न करत आहोत, मेहनत करत आहोत. त्यांचा सपोर्ट आपल्याला असतो पण त्यांना काही वेळेस एक्झॅक्टली माहिती नसतं. त्यावेळेस मी सुद्धा तुझ्या मातोश्री तिथे हजर होत्या, आई तिथे हजर होत्या, तर त्यांच्या डोळ्यामधले भाव वाचत होते की त्यांना त्यांची मुलग्या मोठ्या ठिकाणी गेलेली आहे, एवढी महान लोक त्या तुझ्या कार्यक्रमाला सत्काराला तिथे हजर होती हे सगळं बघून त्यांनाही अगदी भरून. आणि मला वाटतं ती त्या दिवशी त्यांची स्टेजवर बोलण्याची पहिलीच वेळ असेल, नाही का जयश्री? हो, ती माझ्या आईची पहिलीच वेळ होती. हा. आणि मग ती तिचे कौतुकाचे खूप बळ देऊन गेलेले असतील. आणि त्या दिवसापासून हे पण झालं असेल की घरामध्ये तुला मिळणारा सपोर्ट हा वाढला असेल. कारण आपल्याकडे भारतामध्ये ना असं आहे की खेळ हा शब्द नेहमीच एकदम म्हणजे खेळ हा विषयच असं फार इग्नोर्ड असतो की मुलांना खेळू द्यायचं नाही, फक्त अभ्यास करू द्यायचा असं असिकता आहे आपली. पण तू जेव्हा एवढं मोठं यश संपादन करते आणि खर तर यश तर नंतर मिळतं, त्याच्या आधी केवढी तरी मेहनत करावी लागते. आणि अपंग व्यक्तींना तर खूप जास्ती ती मेहनत करावी लागते. मी म्हणजे हेतुपूर्वकच दिव्यांगच्या ऐवजी अपंग शब्द वापरते आहे, कारण दिव्यांग शब्द म्हणून तरी असं कोणतंही दिव्य अंग खरंच आपल्याला काही लाभलेलं नसतं किंवा मिळालेलं नसतं. आपल्याला आपल्या संघर्षातून किंवा आपल्या मेहनतीतून स्वतःला सिद्ध आव्हान कायमच समोर उभं ठाकलेलं असतं. तर ते आव्हान पार करून पुढे जाऊन आपली यशाची पताका फडकवणं आणि सचिन सरांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घेणं हे तू करून दाखवलं. आणि खरंच तुझ्या एकदम नावासारखी जयश्री तशीच तू अगदी विजयश्री खेचून आणलीये. आणि आम्हालाही या पुढच्या काळामध्ये सर म्हणतात तसं इंटरनॅशनल लेवलवरती तुला मेडल मिळालेलं आणि मेडल मिळालेलं नाही तर गोल्ड मेडल मिळालेलं आम्हाला बघायचं आहे. आणि तू त्या पहिल्या स्थानावर उभी आहे आणि भारताचं राष्ट्रगीत वाजतं आहे हे हा व्हिडिओ आमच्या डोळ्यासमोर आताच समोर उभा आहे. त्यामधलं अंतर मात्र तुला कापायचं आहे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. विशाल सर, अजून एक प्रश्न आहे जयश्री मॅडम तुम्हाला की
बऱ्याचदा असं होत असेल, लोक निगेटिव्ह बोलतात की हे होणं शक्य नाहीये, तुम्ही हे अचीव करू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही त्यांच्याशी कसं कमिट करता, त्यांना कसं दाखवून देता की मी करू शकते, आणि त्यासाठी काय वेगळं कार्य करतात? त्यावेळेस मी असं करते की ज्या वेळेस समोरचे मला बोलतात की मी करू शकत नाही किंवा मी करू शकत नाही आणि माझ्याकडून हे होणार नाही, ज्यावेळेस असे बोलतात म्हणजे त्यावेळेस घट आणि बाहेरचे पण बोलतात, त्यावेळेसची परिस्थिती अशी असते खरी म्हणजे, पण मग त्यावेळेस मी ठरवते की नाही, मी जोपर्यंत करून नाही दाखवणार तोपर्यंत मी शांत बसणार नाही, की माझी मनात पहिल्यापासून एक जिद्द म्हणजे मी जोपर्यंत करून दाखवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मी करूनच दाखवण्यास हा विश्वास मी ठेवते, या विश्वासाने असते आणि मी त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे निगेटिव्हिटी खूप मनात येते, म्हणजे समोरचे जे नाही त्यावेळेस खूप विचार निगेटिव्ह येतात, मग त्यावेळेस मी फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवते माइंडमध्ये आणि नाही आपल्याला हे करायचंच आहे आणि आपण हे करून दाखवायचं, हेच मी फक्त एकच मनात टार्गेट ठेवते. वा जयश्री, खूपच छान. आणि हे तुझं टार्गेट असतं म्हणूनच तू 8 दिवसात स्विमिंग शिकून दाखवलं, जे अजिबात सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे सोनकांबळे सर सुद्धा याबद्दल खूप कौतुक करत होते असं पगारे सरांकडून मला कळलं, आणि तुझा खूप अभिमान वाटला. म्हणजे हे असं मनामध्ये एवढी जिद्द असल्यामुळेच तू एक एक विजय खेचून आणते आहे. अजून एक प्रश्न होता की तुम्ही आता सांगितलं की तुम्ही खेळात जितकं प्रावीण्य आहे तेवढं आता अभ्यास पण सुरू आहे एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांचा, तर हे सगळं मॅनेज कसं करतात? हे मॅनेज मी म्हणजे एक शेड्यूल लावते मी पहिल्यापासून ना, म्हणजे एक शेड्यूल लावायचे म्हणजे जी व्यक्ती स्पोर्ट मध्ये जाते ना, जी व्यक्ती गेल्यानंतर तिला ऑटोमॅटिक कळतं की आपण शेड्यूल शिवाय कोणतीच गोष्ट आयुष्यात करू शकत नाही, त्यामुळे मी काय करायची प्रत्येक गोष्टीचा शेड्यूल लावते. सकाळी माझा स्विमिंगचा टायमिंग असायचा, मी सकाळी 5 वाजता घर सोडल्यानंतर मी 5:30 ते 10:30 पर्यंत स्विमिंग करायचे. स्विमिंग झाल्यानंतर मी म्हणजे सचिन पारखे सर ज्यावेळेस नाशिक मध्ये होते त्यावेळेस क्लास घ्यायचे, त्यावेळेस मी 12:30 ते 3:30 पर्यंत त्यांच्याकडे मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचे आणि शूटिंग करायचे आणि मी संध्याकाळी 4:30 ते 7:30 करून मी घरी जाईल. माझा तीनचं शेड्यूल हे ठरलेलं असतं, त्याच्यामध्ये करतो अशा पद्धतीने मी माझं टाइम मॅनेज. अजून एक प्रश्न होता की हे सगळं करण्यासाठी एनर्जी स्टॅमिना कसं टिकवून ठेवतात, कारण ते पण खूप महत्वाचं आहे. जसं मनातली इच्छा आहे तसं फिजिकल स्टॅमिना आणि मानसिक स्टॅमिना हे दोघं पण महत्वाचं असतं, ते कसं मॅनेज करतात? या दोन्ही गोष्टी मी माझ्या आईकडून शिकले आणि या सर्व गोष्टी मला माझ्या आईकडून मिळाल्या. म्हणजे प्रत्येक गोष्टी ती म्हणजे मला पण कधी कधी वाटायचं की मी हे करू शकणार नाही किंवा मला ऍडजस्ट होणार नाही, पण माझी आई मला की नाही तू हे करू शकते, तुला या सर्व गोष्टी ऍडजस्ट होतील, तुला आयुष्यात जर पुढे जायचं असेल, आयुष्यात जर काहीतरी करायचं असेल तर या गोष्टींची तुला आतापासूनच सवय झाली पाहिजे. या गोष्टींची सवय मला आतापासूनच झाली आणि मग ती गोष्ट मी माझ्या आईकडून घेतली आणि मग अशा पद्धतीने मी माझं शेड्यूल मॅनेज करायची. पण घरी आल्यानंतर मी कधीच असं म्हणजे थकलेली आहे किंवा माझा स्टॅमिना कमी झाला किंवा माझी एनर्जी गेली आणि हे कधीच असं झालं नाही, कारण की ही गोष्ट माझ्या आईने मला. अरे वा, खूपच छान. अजून तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुम्हाला भावनाताईंकडून जी प्रेरणा घेतली आहे की तुमच्यासारख्या लोकांसाठी तुम्हाला कार्य पण करायचं आहे आणि त्यासाठी एक तुमचं स्वप्न पूर्ण झाल्यावर त्यांच्यासाठी पण कार्य करणार आहात, तर हे सगळं पोहोचवण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू केले आहेत का की इतर लोकांना आपल्याला कशी मदत करताय? हो, माझी म्हणजे दिव्यांग लोक आहेत, त्या दिव्यांग
तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय एकदा. हॅलो आता सर. हा आता क्लिअर आहे. तर ही खरी गोष्ट आहे की भावना मॅडम प्रमाणेच मला पण सोशल वर्क मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला त्याच्यामध्ये काम करायचं आहे. कारण की ज्या परिस्थितीतून मी आली किंवा जी परिस्थिती मी बघितली ती परिस्थिती ही सोमाच्या व्यक्तीने नाही बघितली. त्यांना पण त्या गोष्टी त्याच्या वेळेस मिळाल्या तर ते पण काहीतरी चांगलं करू शकताय. आणि त्यांना एक पुषपची गरज असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर त्यांना ते मनाने खूप म्हणजे नाजूक असतात. मनाने नाजूक असल्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहे त्या खूप नाजूक असतात आणि त्यांना कसं कोणी बोलल्यानंतर म्हणजे बघितलं असतात ना त्यांना जर आपण थोडस बोललं ना ते पटकन किंवा अग्रेसिव्ह असतात. हॅलो. हा बोला ना मॅडम. हे दिव्यांग लोक जे आहे हे खूप म्हणजे असं त्यांना ते खूप नाजूक असतात. त्यांना एखादी गोष्ट बोलत ते लवकर रिॲक्ट होतात. मन जे आहे ना ते कमजोर असतं. त्याच्यामुळे त्यांना आहे ना म्हणजे एक पॉझिटिव्ह देण्यासाठी आणि एक पुषप करण्यासाठी एक म्हणजे गाईड मार्गदर्शन करतात समजून सांगतात किंवा एक समजून सांगतात की नाही असं केल्यानंतर गोष्टी चांगलं केल्यानंतर काही गोष्टींचं चांगलं होऊ शकतं असं आयुष्यात असं. तर माझी खरंच मनापासून इच्छा की या लोकांसाठी खरंच आणि त्यासाठी मी हा आतापासूनच प्रयत्न करते. आणि कसं मी सेटल झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी एकदम काम करू शकते असं मला वाटतं. अरे वा खूपच छान. आपल्या सोबत ज्या अंजना प्रधान आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे जयश्री मॅडमला. हा बोला ना. अंजना मॅडम तुमचा आवाज नाही येत. हॅलो. हा बोला आता आवाज येतो. मला प्रश्न असा विचारायचा होता की सध्या जे हे नवीन जो गेम आहे तर त्याचं ट्रेनिंग त्यांचं चालू आहे तर त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागतीये म्हणजे तितकंच खरं आहे. तर त्यासाठी त्या काय काय करतात. त्यासाठी मी डेली प्रॅक्टिस करत म्हणजे डेलीचं शेड्यूल असतं. डेली प्रॅक्टिस संध्याकाळची प्रॅक्टिस असते. त्याच्यानंतर योगा असतो आमचा योगा. त्याच्यानंतर फिटनेस या सर्व गोष्टी करते आणि डाएट व्यवस्थित फॉलो करते. ओके ओके. हा अजून काय विचारायचंय. अंजनाजी काय विचारायचंय का अजून. ओके ठीक आहे. आपण एक दोन मिनिटात समर्पक करूया. त्यापूर्वी मी सचिन सरांना एकदा परत विनंती करतो की समरीचं एक दोन मिनिटं बोलून मग आपण समारोपाकडे जाऊ. सचिन सर आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्त एवढं सांगू इच्छितो की जेवढे आपले दिव्यांग असतील ऍक्च्युली मी पण म्हणजे तिचं जे मी पण असे काही करत चाललोय. माझं पण टार्गेट आहे आयएस टार्गेट आहे. ऑलरेडी माझं सिलेक्शन झालंय क्लास टू अधिकारी म्हणून. आजही काही दिव्यांग मुलांना मी शिकवत असतो तो मोफत शिकवत असतो. आणि हा जो लढा आहे हा लढा पण चालू करताना खूप यशस्वीपणे करावं त्याच्यामुळे जो माझं जे समजा लग्न पण ह्या वर्षी आहेत कारण पण मी तशी शोधली की बाबा ही मला ह्या संघर्षाच्या काळात ती ठामपणे माझ्या संघ उभी राहील. आणि जयश्री ही आमची ऍक्च्युली कायदेशीर दत्तक घेतलेली मुलगी माझी. तर माझं जरी आपत्ती असेल तर माझ्या आपत्त्याच्या पहिले जयश्री दत्तक घेतलेली होती. त्याच्यामुळे तिला अजून आमच्याकडून जितकी आमच्या फॅमिलीकडून किंवा आमच्या कुटुंबाकडून जितकी मदत करता येईल तेवढी सदस्याची मदत करावी आणि सडळपणे अशा खूप जयश्री त्या विजयश्री करावे असं मला वाटतं. खरोखर तुमच्या कर्तृत्वाला सलाम सर परत एकदा. आणि खरंच असं शिक्षक लाभणं खूप भाग्याचं असतं एखाद्या विद्यार्थ्यासाठी.
आणि फक्त शिक्षकच नाही तर एक प्रेमळ, ज्याला काय म्हणतात की आईचं प्रेम देणारे शिक्षक, अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना घडवताय, तर खरोखर तुम्हाला परत एकदा सॅल्यूट. मी समअप करण्यापूर्वी सांगू इच्छितो की या कार्यक्रमांचा उद्देश जो आहे हा हाच आहे की आपल्यासारखे जयश्री मॅडम सारखे जे लोक खरोखर त्यांचं जीवन जगत असताना जे संकट येतात त्या संकटावर मात करत इतर दुनियेशी विश्वाशी कसं जुळवून घेतात त्याबद्दल खरोखर त्यांच्याकडून ऐकण्यासाठी त्यांच्याकडून शिकण्यासाठी आम्ही इथं जमतो. आणि कसं म्हणतात ना की सत्संगाला खूप कमी लोक असतात, कधी कधी असं वाटत की इथं काहीच लोक आले नाहीये, पण माझं एक आमच्या पूर्ण टीमचं असं उद्देश आहे की हे जास्तीत जास्त सोशल मीडियावर, युट्यूबवर, फेसबुकवर इतर लोक नंतर बघतात. आणि कसं असतं ना की एक 100 एक जरी बदलला आणि त्याने प्रेरणा घेतली तर हे आपल्या उद्दिष्ट सफल होतं असं मला वाटतं. आणि आज तर शिक्षक दिनानिमित्त एक चांगले शिक्षकांशी बोलायला मिळालं, ऐकायला मिळालं, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला मिळाली, त्याबद्दल मी जयश्री मॅडम, आमच्या भावनाताई यांचे आभार मानतो की आज त्यांच्यामुळे सचिन पगारे सरांसारखे एक शिक्षकांशी संवाद करता आला. आम्ही या कार्यक्रमाचं नाव संवाद सारथीच ठेवलेलं आहे की हे कम्युनिकेशन आहे की एकमेकांना समजून घेणं. आणि सारथी तर हा प्रत्येकात बसलेला आहे, तो त्याच्याकडून करून घेतो. जसं आज पगारे सरांनी जयश्री मॅडमला या मदत केली नसती तर कदाचित त्या इथपर्यंत पोहोचल्या नसत्या. तर त्यांच्यातला जो सारथी जागृत करण्याचं काम सचिन सरांनी केलेलं आहे त्याबद्दल परत एकदा सचिन सर आणि जयश्री मॅडम यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आपण प्रार्थनेने या कार्यक्रमाची सांगता करूया. त्यापूर्वी जयश्री मॅडम तुम्हाला काही बोलायचं असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया द्या. तुमचा आवाज ब्रेक होतोय जयश्री मॅडम. हॅलो, आता आला आवाज सर? हो आता येतो. माझं म्हणजे माझा प्रयत्न एवढाच असेल आज, म्हणजे मी सरांना पण सांगते आणि मॅडमला पण सांगते की माझा प्रयत्न एवढाच असेल की मी लवकर लवकर त्यांचे स्वप्न, माझ्या आई वडिलांचे स्वप्न लवकर लवकर पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. म्हणजे इंटरनॅशनल आणि तसेच शासकीय सेवेमध्ये पण मी जाण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन. साठी मला तुमचे सर्वांचे, म्हणजे मॅडमचे आणि सरांचे, तुमचे सर्वांचे आशीर्वाद पाहिजे एवढंच. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की लवकरच इंटरनॅशनल तुम्ही खेळणार आणि शासकीय सेवेत पण जाणार. एवढ्या शुभेच्छा देऊन आपण प्रार्थनेने या कार्यक्रमाची सांगता करू. आणि सर, हा सर बोला सचिन सर. तुमचं जळगाव मध्ये करताय ना? हो आम्ही जळगावलाच असतो. हो हो, माझं म्हणणं काय की तिथं जर अशी काही दिव्यांग मुलं असतील, शिक्षक टीम आहेत, त्या मुलांसाठी मोफत मार्गदर्शन आम्ही ठेवूया एक सेमिनार टाइप मध्ये. आणि थोडस या मुलांच्या साठी आपण थोडासा प्रयत्न, कारण गोष्ट काय होती बघा, दोन पायावर चालणाऱ्या मार्गदर्शक खूप मिळत असतात, पण आमच्या दिव्यांग बांधवांना मार्गदर्शनची कमतरता भासते. आणि ही कमतरता जणू मॅडम असतील, तुम्ही असतील आणि मी असेल, आपण एक समजा एक मध्य स्तंभ भेटलाय त्यांना आणि एक आधार भेटलाय. अशीच जर आधार त्यांच्या पाठीशी असतील किंवा थापेचे जर असतील तर मला वाटतंय की आपलं भारत दिव्यांग मुक्त झालाच झालाय. पण जे आताचे जे दिव्यांग आहेत, हे दिव्यांग खरं खरं त्यांचं औषध हे विविधतेने, स्वप्नाने आणि खूप यशाने नटवतील अशी मला अपेक्षा वाटते. नक्कीच सचिन सर, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. तुमच्याशी आणि भावनाताईंशी संपर्क साधून आपण इथं काय करता येईल
त्याचं एक कृती आराखडा नक्कीच तयार करूया. आणि तुमच्या सारखा जर मार्गदर्शक त्यांना लाभला तर जयश्री मॅडम सारखे बरेच विद्यार्थ्यांनी घडतील असं आम्हाला वाटत. धन्यवाद सर. खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आम्हाला तर खूप आनंद झाला आज शिक्षक दिनानिमित्त एक शिक्षक विद्यार्थिनी सोबत आपले विचार मांडायला आले. खूप खूप धन्यवाद. एक आपण छोटीशी प्रार्थना घेऊया आणि थांबूया. ओम भद्रम कर्णे भी एकच मिनिट आपल्या सोबत प्रार्थना घेण्यापूर्वी श्रीधर आखाडे सर आलेत त्यांच्याशी बोलून मग आपण प्रार्थनेकडे जाऊ. वेलकम श्रीधर आखाडे सर. सर अनम्यूट करा ना. हॅलो श्रीधरजी आखाडे सर अनम्यूट करा ना. बहुतेक त्यांना आवाज नाही जात आहे. आपण प्रार्थनेने सांग. हा सर नमस्ते. संदीप सर नमस्ते. नमस्कार सर. आम्ही आता समप करून समारोप करून प्रार्थनेकडे जात होतो पण तुम्ही येताना दिसले म्हणून आम्ही थांबलो. काय हरकत नाही. जरा गरीब पूजा आणि कार्यक्रम चालला होता. सर आज आपल्या सोबत सचिन पगारे सर आणि त्यांच्या विद्यार्थिनी जयश्री टोचे हे दोघही आहेत. की सचिन सरांनी जयश्री मॅडम सारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवलंय आणि ते आज चांगल्या स्तरावर खेळत आहेत. आणि शिक्षक दिनानिमित्त एक शिक्षकच इथं उपस्थित आहे तर आजचं असं खूप छान सेशन झालं सर. खूप छान. आम्ही वंचित राहिलो जरा सेशन पासून. नाही सर फेसबुक युट्यूबला तुम्ही नंतर. नाही नक्की 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 ऐकेन मी. सर तुमच्या माध्यमातून याच्यात काही मदत करता आली सचिन सरांना तर नक्कीच. अगदी अगदी नक्की नक्की. हो सर. कॉन्टॅक्ट करायला सांगा मला आणि आपल्या खेळाडूला खूप खूप पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. हो सर मी तुमचा नंबर शेअर करतो सचिन सरांसोबत. नक्की नक्की सर नक्की. येस येस. आपण प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करू. ओके ओके. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद सगळ्यांना आणि खूप खूप परत एकदा मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपले आभार मानतो आणि आपण कायम संपर्कात राहू. खूप खूप धन्यवाद.